तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाजल बजल या चॅनल मध्ये. काल मी तुम्हाला पूर्ण गणिताचं पुस्तक 15 मिनिटांमध्ये सांगितलं होतं. आज सुरुवातीपासून व्यवस्थित सगळं घ्यायचं आहे. तुमच्या बीजगणित मधलं पहिल्या धड्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. ओके, पहिल्या धड्याचं एक्सप्लेन करतो. धड्याचं नाव काय आहे बघा. आता दोन चलातील, ओके, दोन चलातील रेषीय समीकरण. आता कुठलं पण समीकरण घेतलं, कुठल्या पण संख्येसोबत समजा एक्स वाय वगैरे जर काय असेल तर याला चल म्हणतो. काय म्हणतो त्याला? चल. जर हे चल जर वेगवेगळे असतील तर याला म्हणतात दोन चल. आता एक्स आणि वाय काय पण असू शकतं, त्यावेळी पी असू शकतं किंवा क्यू असू शकतं, काही असू शकतं. तर दोन चलातील रेषीय समीकरणे या धड्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गणितात दोन समीकरणं मिळतील. किती? दोन समीकरण. ओके, तर सगळ्यात पहिलं उदाहरण सांगणार घेऊ. आता सगळ्यात गणिताच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, गणिताच्या बाबतीत प्रॅक्टिस महत्वाची असते आणि जे आपण कधी करत नाही त्याच्यावर एक सोल्युशन म्हणून माझे रेसिपी आहेत. ओके, काय आहेत रेसिपीज? आता रेसिपी काय असतात जास्त करून लेडीज लोकांना माहिती असते सांगतो. रेसिपी अशी गोष्ट असते की ज्याच्यामध्ये सगळं बघून जसा तसं स्वयंपाक तयार करणे, त्याला रेसिपी म्हणतात. तुम्ही पण तेच करायचं. मी जे काय नोट सांगतो ते सगळं व्यवस्थित वाचायचं आणि त्याचप्रमाणे गणित सोडवायचं. तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही याची गॅरंटी माझी. तुम्ही कधीही करू शकता, फक्त ते नोट्स फॉलो करा बस. माझी स्पेशालिटी फक्त नोट्स आहे, तेवढ्यावर जास्त फोकस करा. ओके, जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये पाच उदाहरण संग्रह, त्यातलं पहिलं उदाहरण संग्रह घ्यायचं आपल्याला 1.1. ओके, चला पहिलं गणित घेऊ आणि त्याची रेसिपी कशी आहे तुम्हाला पहिला कोणी सांगतो. बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोन उदाहरण सगळं देतात, दोन समीकरण देतात. त्या दोन्ही समीकरणामध्ये सगळ्यात पहिला तुम्हाला मधले किमती बघायच्या. मधले किमती जर सेम असतील तर काय प्रॉब्लेम नाही. जर समजा मधले किमती सेम नसतील तर काय करा, एकमेकांना गुणा जेणेकरून मधले किमती समान होतील. नंतर त्यांचे मधले चिन्ह बघा. काय बघा? मधले चिन्ह बघा. जर मधले चिन्ह समजा जर वेगळे असतील तर त्या दोन्ही समीकरणाची बेरीज करा. मधले चिन्ह जर समान असतील तर दोन्ही समीकरणाची वजाबाकी करा. तुम्हाला एका चलाचं उत्तर भेटेल. ते एका चलाचं उत्तर जे तुम्ही बेरीज किंवा वजाबाकी केलंय त्याच्यात ठेवा, तुम्हाला दुसऱ्या चलाचं उत्तर भेटेल. म्हणजे तुमचं गणित सुटलं जाईल. ही झाली या पूर्ण उदाहरण संग्रहाची रेसिपी. आता तुम्हाला प्रॅक्टिकल सोडून दाखवतो कसं असतं. तर 1.1 मधलं पहिलं गणित घेऊ. पहिलं गणित असं बघा, 5x + 3y = 9 हे झालं तुमचं पहिलं समीकरण. अजून एक समीकरण असं दिलंय 2x + 3y = 12. मी जे रेसिपी सांगितलं त्याचं लक्षात असेल तर बघा काय सांगितलं. सगळ्यात पहिला तुम्हाला काय बघा म्हटलो, मधले संख्या बघा. इथं जर बघितलं तर मधले संख्या समान आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, तर आता मधले मधले संख्या समान असेल तर मधले चिन्ह बघा. मधले चिन्ह कसे तुमचे वेगळे आहेत. ओके, वेगळ्या तर काय करा, त्यांची दोघांची बेरीज. इथं लिहितो मी समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज. ओके, बेरीज करू. दोन्ही समीकरण लिहितो 5x + 3y = 9, 2x + 3y = 12. त्यांच्या दोघांची काय करते बेरीज. इथं अधिक काय होत्या 7x, हे दोन्ही उठले अधिक वजा वजा आणि यांच्या दोघांची बेरीज झाली 21. ओके, x = 21. यांच्या दोघांमध्ये काय म्हणजे गुणाकार आणि बरोबरच्या नंतर आलं काय होतं भागाकार. x = 7 + 7 = 21. x बरोबर उत्तर आलं 3. तुम्ही जे बेरीज केलंय कुठल्या महिन्यात ठेवा, समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा, उत्तर तुमचं येत आहे. बघू आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. तुम्ही कशा पण ठेवू शकता, उत्तर येत आहे. तसं काय नाही, 1 मध्ये ठेवायचं वगैरे. 5x + 3y = 9. 5 × 5 एक्स उत्तर किती आलंय 3, कंसात घ्या कारण 53 वाटणार आता. ओके, 3y = 9. 5 × 3 यांच्या दोघांमध्ये काय म्हणजे गुणाकार. 5 × 3 = 15 + 3y = 9. 3y = 9 हे अधिक असतं, इकडे आला काय होणार वजा 15. ओके,
इकडे सोडवतो 3y बरोबर 9 मधून जर 15 गेले तर उत्तर येते वजा 6 वजा मध्ये उत्तर आहे ना कारण छोटी संख्या तो मोठी संख्या जात नाही वजा 6 इथं गुणाकार आहे इकडे आला काय आहे भागाकार y वजाला 3 1 3 3 2 6 उत्तराला वजा 2 ओके हे झालं तुमचं पहिला गणित जर तुमचा तुम्हाला उत्तर बरोबर आहे का ते चेक करायचं ना x आणि y च्या ठिकाणी उत्तर ठेवून बघा एक थोडक्यात सांगतो इथं x चं उत्तर किती आलं आपलं 3 5 3 15 इथं येणार बरोबर इथं 15 आलं ओके 3y y चं उत्तर किती आलं आपलं 2 वजा 9 3 2 6 15 2 6 गेले 9 म्हणजे तुम्ही मागे उत्तर ना बघता उत्तर चेक करू शकता हे झालं किमती मध्य किमती समान असताना समजा जर मध्य किमती समान नसतील तर कसं सोडवतो ओके त्या काय चेक करून घेतो सोडवून बघा त्यासाठी हो गणित घेऊ ओके दुसरा गणित x अधिक 7y प्रश्न दुसरा तर दुसरा बरोबर 10 दिलं आणि 3x वजा 2y बरोबर 7 दिलं जर तुम्ही इथं बघितलं तर हे समीकरण एक समीकरण 2 तर मध्ये किमती बघितलं तर 7 आणि इथे किती आहे 2 आहे मध्ये किमती कशा वेगवेगळ्या सगळ्यात इम्पॉर्टंटली काय मध्ये किमती समान करायचं काय करायचं मग आता समीकरण 1 ला समीकरण 1 ला काय करा या दोन ने गुणा वजा दोन ने फक्त दोन ने दोन ने गुणो व समीकरण या दोन ला काय करा आता 7 ने गुणो बघा आता ह्याला तो किती गुणाचा आहे या दोन ने गुणा आता किती येणार इकडे 2x आता इथे किती येणार 7 ने 14y आणि इथे किती येणार 20 या साइडला सेम तसंच गुणा त्याला किती गुणा आहे 7 ने गुणा 7 3 21x वजा 14y आणि परत 37 49 हे नवीन समीकरण आहे त्यामुळे मला 3 देऊन घ्या 4 देऊन ओके आता दोन्ही समीकरणात बघा मधले किमती समान झाले आता मधले चिन्ह बघा मधले चिन्ह बघितलं तर कसे असतात वेगळे वेगळे असतात काय करायचं आहे त्यांच्या दोघांची बेरीज करा इथं लिहितो बघा शॉर्टकट ड्रॉ करू 3 व 4 ची बेरीज ओके आता जी बेरीज करा इथे इकडे 23x 14 14 उरते उडण्यासाठी समान करतो मेन म्हणजे आता इथं बघा 9 आलं आणि इकडे आलं 6 69 x बरोबर 69 भागिले 23 गुणाकार भागाकार होणार 23 एक 23 23 3 x बरोबर परत 3 x बरोबर 3 ही किंमत तुम्ही 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये लक्षात ठेवा जे बेरीज किंवा वजाबात केले त्यातच ठेवायचं असतं तुम्ही कसं पण ठेवा मी 3 मध्ये ठेवतो हे समीकरण 3 मध्ये ठेवू ओके आता 3 मध्ये जर ठेवला या बघू काय होतं तर x 2x अधिक 14y बरोबर 20 आहे 202 x चे उत्तर किती आलं आता 3 इथं 14y 14y बरोबर 20 असे 20 3 2 6 14y बरोबर 20 इथं 14y 14y संख्या संख्या एकत्र करू 20 वजा 6 ओके 14y बरोबर 20 वजा 6 किती येणार 14 14 छेद 14 भाग उत्तर आलं 1 किमती शिवून बघा x उत्तर किती आलं आपलं इथं 3 आणि याचं उत्तर किती आलं 1 7 1 7 ओके 7 आणि 3 किती आहे 10 बेरीज आहे ना मध्ये आय होप समजत असेल तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट येतं थोडंसं पूर्ण सोडून दाखवत नाही फक्त समीकरण करून दाखवतो तुम्हाला म्हणजे सगळ्यांना बघून भीती वाटत छेद म्हणजे की जर थोडंसं घाबरत छेद पॉईंट कसं सोडवत कळत नाही तुम्हाला एक समीकरण रूपात करून देतो पुढचं तुम्ही पुढचं काळ असेल तुम्हाला इथे दिला बघा 1/3x अधिक y बरोबर 10/3 असं एक समीकरण दिलं अजून एक दिलाय 2x अधिक 1/4y बरोबर 11/4 बघूनच घाबरत पोरं इथं छेद 3 आहे इथं छेद 3 आहे इथं 4 आहे इथं 4 आहे
कसं सोडवायचं कळत नाही. सोपं आहे एकदम. समीकरण रूपात करून देतो तुम्हाला, बाकी तुम्ही पुढचं सोडवायचं. जे एस करायचं वजा वाय करायचं तुमचं, तुम्ही बघा. ओके, आता इथं तीन आहे, इथं तीन आहे, काय करायचं? ह्या समीकरणाला पूर्णपणे तीन ने गुणू. किती ने? तीन ने गुणू. कशाला? एक ला. समीकरण एक ला. आणि ह्याला किती गुणा जाता? इथं छेद चार ला चार आहे, म्हणजे किती गुणा? चार ने. समीकरण दोन ला चार ने गुणू. आता गुणल्या बघा, गुणायचं म्हणजे याच्या बाजूलाच द्या, म्हणजे तुम्हाला जास्त कन्फ्युजन नाही. इथं एकदा गुणला, परंतर इथं एकदा गुणला, नंतर इथं एकदा गुणला, म्हणजे काय होतं? हे तीन उरलं, हे तीन उरलं. त्याच्या गुणण्यासाठी काय नाही? इथं तीन उरलं, इथं तीन उरलं. ओके, ह्याला तीन गुणा, ह्याला सॉरी इथं चार गुणा, इथं चार गुणा, इथं चार आला, इथं चार आला, हे चार उरलं, हे चार उरलं, हे चार उरलं, हे चार उरलं. म्हणजे समीकरण काय येतात आपलं? इथं एक एक्स एक्स लिहिलं तरी चालतंय, काय नसतं म्हणजे आपल्याला एकच असणार. इथं आलं तीन वाय आणि तार बरोबर दहा. हे नवीन समीकरणामुळे नाव होतं तीन, येतं दोन. आता इथं केलं चार गुणी आठ एक्स आधी, तिथं काय म्हणजे एक वाय नाही लिहिलं तरी चालतंय. तिथे किती आला? अकरा. येत आलं समीकरण तुमचं चार. ओके, नंतर तुम्हाला माहिती आहे काय करायचं. आता मध्ये किती कशा तिथं वेगळ्या, हे वेगळ्या, हे वेगळ्या, बरोबर. मग मध्ये किती काय करायला लागेल? तुम्हाला समान करून घ्यावं लागेल. मग समान करून घेतल्यानंतर मध्य चिन्ह बर, हे गणित सोडून दाखवतो, म्हणजे कारण मध्य चिन्ह समान आहे, मध्य चिन्ह समान असल्या घेतला नाही, त्यामुळे घ्यावं. ओके, आता बघा इथं काय होतं. इथं किती निघून आला पाहिजे आता या समीकरणाचा? एक ने. आणि याला किती निघून आला पाहिजे? तीन ने. समीकरण तीन ला एक ने व समीकरण चार ला किती ने? तीन ने गुणू. बघू आता मूल्यावर काय आहे. त्याला एक निघून तेच येत आहे, एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा. त्याला गुणा आता किती निघून? तीन ने. किती आला इथं बघा? तीन निघून तर आठ त्रिक चोवीस एक्स अधिक, त्याला तीन निघून तीन वाय. ओके, आणि अकरा त्रिक तेहतीस. हे नवीन समीकरण आलं आहे, परत त्यामुळे याला नाव देऊ पाच, याला सहा. ओके, आता आता या दोन्ही चिन्ह समान आहेत, त्यामुळे या दोघांची काय करावं लागणार आपल्याला? वजा बाकी. आणि लक्षात ठेवा, वजा बाकीचं रूल थोडस चेंज आहे, नियम म्हणजे चिन्ह उलटा करतो. आता इथं काय असणार? म्हणजे अधिक असणार, इथे येणार वजा, इथं अधिक आहे, इथं येणार वजा, इथं अधिक येणार, इथं येणार वजा. हे असं करावं लागतं, वजा बाकी करताना, त्यासाठी गणित येतो. ओके, मग इथं वरचा आणि खालच्या संख्याचं बघायचं, म्हणजे इथं अधिक वजा वजा होणार, म्हणजे किती आलं तर इथं वजा तेवीस आलं, एका मधून गेलं ना तेवीस हे. ओके, आता इथं तेहतीस मधून दहा गेलंय, किती होतं? तेवीस. मोठ्या चिन्ह आहे, लक्षात ठेवा. मग एक्स बरोबर इथं वजा तेवीस, इथं वजा तेवीस, वजा वजा चिन्ह होत आहे, तेवीस भागिले तेवीस. एक्स उत्तर किती आलं आपलं? एक. आता एक्स बरोबर एक ही किंमत तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवा, पाच मध्ये ठेवा किंवा सहा मध्ये ठेवा, तुमची मर्जी. मी पाच मध्ये ठेवतो. एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण पाच मध्ये ठेवा, सहा मध्ये ठेवलं तरी येत आहे, पण आपली संख्या बघायला छोटे छोटे, त्यामुळे हे जायचं. एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा. एक्स किती लागतात? एक अधिक तीन वाय बरोबर दहा. तीन वाय बरोबर दहा वजा एक. तीन वाय बरोबर उत्तर किती आलं? नऊ. वाय बरोबर नऊ छेद तीन. वाय उत्तर आलं तीन. हे तुमचे फायनल आन्सर. ओके, कळालं असेल आता. मध्ये चिन्ह समान असले तरी वगैरे सगळे छेद छेद सगळे गणित घेतात. थोडस एक गणित आहे या पद्धतीने नाही आहे, लास्टचे दोन गणित आहेत त्यात एक गणित देतो, बाकी तुम्ही सोडू शकता. सांगतो तुम्हाला. ओके, ते जे म्हणलो मी शेवटचे दोन गणित, ते या पद्धतीने पण करतात, पण आकडे खूप मोठे आहेत, तुमचं गुणाकार भागाकार खूप मोठं जातं, त्याच्यामुळे चांगली पद्धत आहे. त्या पद्धतीने करा आणि ते गणित कसं ओळखते ते पण सांगतो, ते रेसिपी मध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला सांगितलं. बघा संख्या बघा, मी तुम्हाला सांगतो कुठे कुठे आकडे बघा. नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव, हे समीकरण एक आहे. आणि जर बघितलं तर एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक, हे झालं समीकरण दोन. आता जर आपल्याला बेसिक रूल नुसार सोडवलं जाईल, मग असे जे सांगितलं होतं त्या रूलनुसार, म्हणजे एकशे एक ला इथं नव्याण्णव ने गुणणार, या नव्याण्णव ने पूर्ण समीकरणाला एवढ्याने गुणणार, म्हणजे आकडे भरपूर मोठे होतो. शॉर्टकट पद्धत काय, चांगली पद्धत सांगतो बघा, नीट लक्ष द्या. ते बघा,
जर आकडे बघितला ना आदला बदल केला 199 असल्या गणितासाठी हे रूल फॉलो करा काय करायचं या दोन्ही समीकरणांची एकदा बेरीज करायचं एकदा वजाबाई करायचं सांगतो काय काय होतं बघा ना नीट बघा त्यांच्या दोघांचे एकदा काय सांगितलं एकदा बेरीज एकदा वजाबाई काय होणार आहे त्यांची बेरीज करू पहिला 99x अधिक 101y बरोबर 499 101x अधिक 99y बरोबर 501 यांच्या दोघांची काय करायला सांगितलं पहिला तुम्हाला काय सांगितलं मी बेरीज करा सरळ सरळ म्हणजे दोघांची बेरीज किती आली 200x त्यांची पण येऊ द्या 200y आणि यांचं किती आलं आता 0 0 0 1000 बरोबर 1000 येतं आता 200 च्या पाला काय येते 201 200 म्हणजे x अधिक 201 200 म्हणजे y 205 1000 बरोबर याला म्हणायचं ए या समीकरणाला म्हणायचं ए आता जसं केलं नाही तसं त्यांची काय करायचं वजाबाकी वजाबाकी करताना मोठी संख्या वर घेतात त्यामुळे हे समीकरण पहिला लिहितो 101x ओके अधिक 99y बरोबर किती आलं 501 केल्या 99x अधिक 101y बरोबर किती 499 यांच्या दोघांची काय करायचे वजा बाकी आता वजाबाकी करताना काय सांगितलं चिन्ह उलटे करा इथं काय म्हणजे अधिक इथं वजा होते अधिकचं वजा होते अधिकचं वजा होते ओके यांच्या दोघांची जर वजाबाकी केलं तर उत्तर किती येणार 2x यांच्या दोघांची वजाबाकी केलं तर वजा 2y आणि यांच्या दोघांची वजाबाकी केलं तर फक्त उत्तर 2 उरवा 2x वजा वाय बरोबर उत्तर 1 याला काय म्हणायचं बी आता ह्या ए आणि बी च परत बेरीज करायचं बेरीज काय करायचं का उलटे चिन्ह ए व बी ची बेरीज ओके एक्स अधिक वाय बरोबर 5 एक्स वजा वाय बरोबर 1 म्हणजे दोघांची बेरीज करा सर सर इथे किती आलं 2x हे उडले किती आलं इथं 6 6 2 एक्स उत्तर आलं आपलं 3 एक्स बरोबर 3 ही किंमत जे आपण बेरीज वजा वाय केलंय ए किंवा बी हे ए आहे आपलं हे बी आहे ए मध्ये ठेवतो ए मध्ये ठेवू ओके ए मध्ये ठेवतो एक्स अधिक वाय बरोबर उत्तर 5 एक्स उत्तर आलाय बघा 3 अधिक वाय बरोबर 5 वाय बरोबर 5 इकडचे इकडे गेला वजा 3 वाय बरोबर उत्तर 2 हे उत्तर ठेवून बघा उत्तर बरोबर येतं हे कधी करायचं असले गणित तुम्ही जर मगाशीच्या पद्धतीने केलं तरी चालतंय 99 याला गुणा 101 ला याला गुणा तसं पण उत्तर हेच येणार आहे पण ही चांगली पद्धत आहे कधी करतात हे जेव्हा संख्यांची अदला बदल होते संख्यांची अदला बदल झालं तर काय करायचं एकदा बेरीज करा एकदा वजाबी करा दोन समीकरण मिळतील तर दोन्ही समीकरणांची परत बेरीज करा आपला उत्तर सुटलं जातं हे झालं तुमचं सराव संच 1.1 थोडस ब्रेक घेऊ आणि पुढचं व्हिडिओ नंतर बाय